यू वेळेस परत एकदा प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण आहोत आणि आता प्रभू परत एकदा महान आणि अद्भुत कार्य आपल्या कुटुंबामध्ये करणार आहे मेन तुम्ही आनंदित आहात येस आणि आज देबाब जर प्रभू येशूचा आपल्या जीवनात आहे कुटुंबामध्ये आहे तर आपला रोजचा दिवस आनंदाचा असला पाहिजे कारण बायबल मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या सर्व चिंता तुम्ही तुमच्या सर्व काळजी माझ्यावर टाका कारण मी परमेश्वर आहे जो तुमची काळजी वाहतो प्रेस लॉड हा ल किती चांगली गोष्ट आहे की जो देव आपला स्वर्गीय पिता आहे प्रेस लॉर्ड आणि आज त्या परमेश्वराने त्याच्या गौरवासाठी आज आपल्याला निवडून घेतलेला आहे आणि म्हणून आज आपण परमेश्वराच्या वचनाकडे बघूया देवाच्या शब्दाकडे लक्ष देऊया आणि आनंदित होऊया थँक्यू ची तर यावेळेस इफिस करा पहिला अध्याय तिसरं चौथं आणि पाचं वचन आपण बघूया इफिस एक तीन चार पाच आपला प्रभू शू ख्रिस्ताचा देव आणि बाप ज्याने आम्हाला आकाशातल्यांमध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तात आशीर्वादित केले आहे तो धन्यवादित असो म्हणजे जसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आम्हाला याकरता निवडले की आम्ही प्रीतीत त्याच्यासमोर पवित्र आणि निर्दोष असावे तसे त्याने आपल्या इच्छेच्या संतोषाप्रमाणे आम्हाला येशू ख्रिस्ताकडून मुलांचा पूर्ण हक्क देण्यासाठी आम्हाला पूर्वी नेमले आहे की परमेश्वराने आज आपल्याला पूर्ण हक्क देण्यासाठी मुलाचा हक्क देण्यासाठी निवडलेला आहे मी तुम्हाला आधीच म्हणाले की तो आपला स्वर्गीय बाप आहे तो आपला स्वर्गीय पिता आहे आणि म्हणून प्रभू प्रभूचं वचन सांगते की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप ज्याने आम्हाला आकाशामधल्या प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तात आशीर्वादित केलेलं आहे फ्रेस हा हालेल प्रभूने ऑलरेडी आपल्याला आत्मिक आशीर्वाद प्रत्येक आशीर्वाद देऊन टाकलेला आहे फ्रेस हा हालेल प्रत्येक गोष्ट परमेश्वराने आधीच आपल्याला देऊ केलेली आहे देऊन टाकलेली आहे फक्त आपल्याला त्याची लेकरा होता आपण आणि आता आपल्याला फक्त स्वीकारायचं आहे लॉर्ड लॉड हालेल प्रभू म्हणतो की या जगाचा पाया घालण्यापूर्वीच मी तुझी निवड केलेली आहे आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया तर आपण या तिसऱ्या चौथ्या वचनामध्ये परत एकदा आपण वाचूया चौथं वचन म्हणजे जसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आम्हाला याकर्ता निवडले की आम्ही प्रीतीत त्याच्या समोर पवित्र आणि निर्दोष असावे आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रभु म्हणतो की जगाचा पाया घालण्यापूर्वीच मी तुमची निवड केलेली आहे फ्रेस लॉड असं कोणी म्हणू नका की अरे मी अचानकच प्रभूकडे आलो मला कोणीतरी सांगितलं म्हणून आलो किंवा काहीतरी असं काही नाही परमेश्वराने फ्रेस लॉडू ज्या वेळेस तुमच्या आईच्या उदरामध्ये होता तर परमेश्वराने तुम्हाला तुमच्या आईच्या उदरामध्ये घडवलंय द हा लॉडलु आणि तो म्हणतो की मी तुला नुसतं घडवलं नाही तर मी तुला नावाने बोलवलेलं आहे ॉड हा लेल मी तुला नावाने बोलवलं आहे आणि प्रभू म्हणतो की तू माझा आहेस प्रेझ लॉर्ड हा लेलू आणि तो म्हणतो की मी तुला सगळे आत्मिक आशीर्वाद देऊ केलेले आहे yes. मी देऊन टाकलेले आहेत कारण जे बापाचं आहे ते मुलाचं असतं ब्रेझ लॉड हा लेलु आज परमेश्वर जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो आपला स्वर्गीय पिता आहे तो आपला स्वर्गीय बाप आहे आणि मुलाचे सगळे अधिकार मुलाचा सगळा हक्क त्यांनी आपल्याला दिलेला आहे तर मग आपण आज का चिंता करतोय मग आपण का टेन्शन घेतोय की बाबा माझं काय आहे माझं उद्या विषय काय आहे प्रत्येकाला माहितीये की जो बाप असतो तो मुलाचा पुढच्या भवितव्यासाठी किंवा पुढच्या त्याच्या जीवनासाठी आधी संकल्प करून ठेवतो प्रत्येक बाप आपल्या लेकरासाठी काही ना काहीतरी योजना आखून ठेवतो प्रेस गॉडू आपलाही स्वर्गीय बाप आहे आज जगामध्ये जरी तुमचा कोणी विचार करत नसेल तुमच्या भवितव्याचा विचार कोणी करत नसेल तुमच्या भविष्याचा कोणी विचार करत नसेल पण मला सांगू द्या की एक व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त हा आपला स्वर्गीय पिता आहे आणि तो आपल्याविषयी नेहमी विचार करतो प्रेस द लॉडू आणि त्याची तरतूद एकच असते की माझ्या मुलाला सगळ्यात चांगलं मिळालं पाहिजे कारण जगातल्या बापाची जर आपण धडपड पाहिली तर त्याला नेहमी काय वाटत असतं की माझा मुलगा आशीर्वाद व्हायला पाहिजे माझ्या मुलाकडे जगातलं सगळं ते सगळं चांगलं ते उत्तम ते असलं पाहिजे आणि तो प्रयत्न करून करून आपल्या मुलांसाठी चांगल्या चांगल्या गोष्टी बघत असतो तर तो तो, तो आपला स्वर्गीय बाप आहे त्यांनी तर ते आपल्या आईच्या उदरामध्ये आपल्याला निर्माण केलं या जगाचा पाया घालण्यापूर्वी आपली निवड झालेली आहे किती प्रेमळ बाप आहे पहा आपला हे जग स्थापायच्या आधीच परमेश्वरांनी आपली निवड केलेली आहे तर जर परमेश्वराने त्यावेळेस आपली निवड केलेली आहे तर मला सांगा की त्यांनी आपल्यासाठी योजना आखल्या नसतील का त्यांनी आपल्यासाठी गोष्टी राखून ठेवल्या नसतील का आज कित्येक लोक म्हणतात की कि मी किती दिवस या परिस्थितीला तोंड देणार आहे किती दिवस मी दुःख आणि त्रासामध्ये आणि मी आजारामध्ये राहणार आहे आज मला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्तानी तुमची किंमत मोजलेली आहे कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे की त्याला बसलेल्या वळाने आपल्याला आरोग्य मिळाले तर आपण विश्वास ठेवला पाहिजे आज एकोणचाळीस फटके तुमच्यासाठी खाल्लेत तुमच्या आजारांसाठी खाल्लेत तुम्ही आज बेडवरती आहात बिछाण्यावरती पडून आहात वर्षोनुवर्ष तुम्ही एका जागेवरती आहात तर आजची वेळ जी आहे ती तुमची आहे आजची वेळ तुमची आहे आणि तुम्ही विश्वासाने आज परमेश्वराकडे तुमच्यासाठीचं आरोग्य मागायचंय कारण तुम्हीही परमेश्वराचे लाडकी लेकर आहात तुम्हीही परमेश्वराचे तुम्ही मौल्यवान लोक आहात म्हणून तर प्रभू काय म्हणतो की जगाच्या पाया घालण्यापूर्वी मी तुला निवडले आणि प्रत्येक आत्मिक आशीर्वाद मी तुला देऊन टाकलाय आणि पुढे असत प्रभू काय म्हणाला मुलांचा जो प्रत्येक हक्क आहे तोही मी तुला दिलाय आता बायबलमध्ये जे वचन आहे हे आपल्यासाठी आहे तुम्ही असं समजू नका नाही नाही मी ह्या वचनासाठी योग्य नाही आहे हे माझ्यासाठी नाही आहे हे दुसऱ्यांसाठी आहे मी या पात्रतेचा नाही आहे मी ह्या योग्यतेचा नाही आहे मला सांगू द्या की तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला आशीर्वाद किंवा आरोग्य मिळत नाही त्याच्या योग्यतेनुसार आपल्याला आशीर्वाद मिळतात आमेन कारण तो परमेश्वर आहे आपले तर्क विचार आपली बुद्धी आपलं ज्ञान हे सगळं आपण बाजूला ठेवूया डॉक्टर काय सांगताय डॉक्टरांचा रिपोर्ट काय सांगतोय मला आता माझ्या शरीरामध्ये काय जाणवतंय माझ्या शरीरामध्ये मला काय होत आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया आणि प्रभू आपल्याला काय सांगत आहे त्याच्याकडे आपण बघूया ब्रेझ लॉड हालेलू या कारण प्रभूने एकदा वचन दिलं ते दिलं प्रभू काय माणूस नाही की तो खोटं बोलेल माणूस लबाड आहे माणूस खोटे बोलतो करतो करतो म्हणतो तो कदापी करत नाही देतो का कित्येक लोक म्हणतात की नाही हो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या वेळेमध्ये ना मी तुझी गरज भागवेल मी तुला हे देईल पण ते कधी आपल्यापर्यंत पोचतच नाही पण देव देव आहे तो कधी खोटं नाही बोलत जे परमेश्वराने वचन दिलंय ते वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणार म्हणजे होणारच आणि म्हणून आज आपण आपली सगळी चिंता आपलं सगळं ओझं आपलं सगळं टेन्शन आपण सगळं बाजूला ठेवूया आणि yes. एखाद्या बापासारखं जसं बाप जसं एखादं लेकरू आपल्या बापाकडे जातं आणि हक्कानी आपल्या बापाला मागतं की नाही बापाला सांगतं की नाही बापा मला हे पाहिजे बरं का माझी ही गरज आहे बरं का आणि तो पूर्णपणे विसंबून आपल्या बापावर असतो त्याला माहित असते की उद्या त्याला माझी काळजी आहे उद्या मला काय पाहिजे मला कपडा पाहिजे मला खायला पाहिजे मला कुठं आहे माझं शिक्षण काय आहे किंवा मी काय करणार आहे हे सगळी चिंता काळजी माझ्या बापाला आहे यास प्रकारे आपल्या स्वर्गीय बापालाही आपली काळजी आहे तुम्ही जर म्हणत असाल मी कितीतरी शिकलो आहे मला चांगली नोकरी मिळत नाही आहे कित्येक लोक म्हणतात की नाही मी किती प्रयत्न करतो आहे की माझा संसार कुठेतरी सुरळीत चालावा सुखाचा चालावा माझी मुलं नीट व्हावीत माझा पती नीट व्हावा मी खूप सारे प्रयत्न केलेत पण आत्तापर्यंत तुम्ही स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या बुद्धीवर स्वतःच्या योजनेवरती प्रयत्न केले असतील पण आता एक संधी द्या आणि परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये घ्या आणि प्रभूला सांगा की प्रभू या घराचा मालक आणि चालक तू बन या घराचा प्रमुख व्यक्ती तू बन आणि मी तुम्हाला सांगेन जर परमेश्वर तुमच्या घराचा प्रमुख व्यक्ती झाला ना सगळं काय सुरळीत चालेल कित्येकाने काय केले आधी स्वतःची बुद्धी आधी स्वतःचे तर्कवितर आधी स्वतःच्या योजना आधी याचे सल्ले त्याचे सल्ले ह्या काय म्हणतोय तो काय म्हणतोय आज कित्येक लोक संकट समय याला त्याला फोन करतात पण पर कोणी परमेश्वराला हाक नाही मारत आणि बायबल मध्ये लिहिलं आहे की संकट समयी मला हाक मार आणि मी उत्तर देणारा देवे प्रेस लॉले पण आपण काय करतो की आपण नेहमी चुकतो की आपण ज्या वेळेस परमेश्वरला हाक मारली पाहिजे तेव्हा आपण दुसऱ्यांची आशा करत बसतो आणि ज्या ज्या वेळेस आपण आशा करतो एखाद्या व्यक्तीची कुठल्या माणसाची त्या त्यावेळेस तुम्ही निराश होणार पण संकट समयी आणि त्रासामध्ये विश्वासाने त्याला हाक मारून तर पा असं तुम्हाला उत्तर देईल प्रेस द लॉड हा आपलं हृदय परमेश्वराकडे दे लावण्याचं आणि कारण तो आज तुमचा पिधा बनायला तयार आहे येस yes. तर का नाही आपले डोळे बंद करूया आणि प्रभूशी बोलूया माझ्या मागे म्हणा प्रभू येशू प्रभू येशू आजपासून आजपासून तू माझा तू माझा स्वर्गीय पिता आहे स्वर्गीय पिता प्रभू येशू प्रभू येशू माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये माझ्या हृदयामध्ये माझ्या हृदयामध्ये येशू तूच माझा तूच माझा तारणारा देव आहे तारा देव प्रभू येशू आजपासून आजपासून मी माझा विश्वास मी माझा विश्वास ठेवतो तुझ्यावर ठेवत प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात आमेन आमेन का आपण आपले डोळे बंद करूया आणि यावेळी जिथे कुठे तुम्ही असाल विश्व विश्वासाने बसा जी काही तुमची समस्या असेल आज तुम्ही बोला आज तो परमेश्वर तुमच्या घरामधूनही तुमचं ऐकायला तयार आहे ज्या ठिकाणात तुम्ही बसला त्या ठिकाणातून देव आज तुमची प्रार्थना ऐकेल तर यावेळेस मी जशी प्रार्थना करेल आपले डोळे बंद करा आणि आपण प्रभूशी बोलूया प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो आजचं वचन ज्यांनी ऐकलंय प्रभू ज्यांच्या कानापर्यंत देवापा तुझ्या सुवारची घोषणा केलेली आहे आज मी त्यांना सांगितलंय प्रभू की तू त्यांचा स्वर्गीय पिता आहेस तू त्यांची प्रार्थना ऐकणारा देव आहे आजपर्यंत देवप्पा कित्येक लोक अडचणीमध्ये त्रासांमध्ये दुःखामध्ये आजारांमध्ये त्यांचं जीवन घालवलंय पण प्रभू आता त्यांना त्यांचा स्वर्गीय पिता मिळालेला आहे आत्ता त्यांना त्यांचा जिवंत प्रभू शिव ख्रिस्त त्यांना मिळालेला आहे आज माझी प्रार्थना आहे प्रभू प्रत्येकाला त्यांच्या दुःखातून त्यांच्या संकटामधून त्यांच्या त्रासामधून त्यांना बाहेर काढ देवाप्पा ज्यांनी अपेक्षा केली की त्यांना चांगल्या नोकऱ्या हव्यात त्यांना चांगलं शिक्षण हवंय त्यांना देबाप्पा ज्या काही देवाप्पा त्यांच्या कुटुंबामध्ये एकी हवी आहे आज पती पत्नीमध्ये एकी आहे आज त्यांची लेकरं ऐकत नाही आहेत प्रभू आज माझी प्रार्थना आहे त्यांची लेकरं त्यांच्या अधीनतेमध्ये येऊ देत प्रभू आणि ह्या दिवसांमध्ये माझी प्रार्थना आहे की प्रत्येक घर स्थापित केलं जाऊ दे प्रत्येक घर एकत्रित केलं जाऊ दे जो सैतान त्यांच्या घरामध्ये आणि परिवारामध्ये कार्य करत आहे त्याला आज आम्ही बांधत आहोत प्रभू येशूच्या नावामध्ये देवा पात्तापासून त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आनंद आणि शांती येऊ दे आम्ही सर्व गौरव प्रभू तुला देऊन प्रभू येशूच्या नावात मागत आहे आमेन प्रेस लॉर हा ले लुया गॉड ब्लेस यू तुमच्या टेस्ट आम्हाला ऐकायचे आहेत कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही तुमच्या साक्ष नक्की सांगू शकता आणि जर तुम्हाला आमच्याबरोबर जॉईन व्हायचंय तर प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता विनयार्ड ब्लेसेस चर्च अहमदनगर या ठिकाणामध्ये आम्ही आहोत तुम्ही येऊ शकता आणि जिवंत परमेश्वराचा अनुभव तुम्ही घेऊ शकता गॉड ब्लेस यू